एक मोठी बातमी समोर येते, शरद पवार आणि संभाजी राजे यांच्यातील बैठक संपलेली आहे। शरद पवारांसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिलेली आहे। अस्वस्थ मराठा समाजाची परिस्थिती पवारांना सांगितली असल्याची माहिती देखील खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यातील बैठक संपलेली आहे। शरद पवार यांच्या सोबतची चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी। या तीन चार दिवस पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा केला। पवार साहेबांना मी सांगितलं की मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दुखी आहे आणि ही एकंदरीत महाराष्ट्रात धुकधुक चालणारी मराठा समाजाची परिस्थिती त्यांच्या कानावर घातली। त्यांना हेही मी सांगितलं की तुम्ही याच्यात पुढाकार सुद्धा घेणं गरजेचं आहे। तुम्ही असाल, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, नारायण राणे असतील, त्या सगळ्या लोकांनी तुम्ही एकत्र यायला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्याची तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे। त्यांनी सगळं ऐकून घेतलं, त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी या मिनिटाला दाखवलेला आहे आणि उद्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा माझी चर्चा होणार आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्रजीची सुद्धा चर्चा होणार आहे। उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी माझी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स आहे। सर, अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बैठक संपली, काय नेमके तुमचे ठळक मुद्दे होते आणि शरद पवारांच्यावरती काय म्हटलेलं आहे? हेच मी सांगितलं की पवार साहेबांना मी पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थितीच त्यांना सांगितली की मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दुखी आहे, किती त्यांच्या अन्याय व्हायला लागलेला आहे आणि ह्यांना यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे। ह्याच्यासाठी मग ते स्वतः पुढे यावे, त्यांनी यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर मग नारायण राणे असतील, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी यायला पाहिजे। शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका या सगळ्या नेत्यांनी हे करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मी त्यांना अनेक गोष्टी जे महाराष्ट्राच्या हातातल्या गोष्टी आहेत, जे वर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागत नाही त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली। एकंदरीत चर्चा सकारात्मक आहे। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे, संध्याकाळी माझी प्रेस कॉन्फरन्स मराठा समाजाच्या वतीने। शरद पवार मराठा समाजाचे एवढे मोठे नेते आहेत आणि एवढ्या वर्षापासून ते प्रश्न सोडवू शकत होते असं तुम्हाला वाटतं का? कुठेतरी त्यांचं दुर्लक्ष झालं असं वाटतं का? मी माझी भूमिका मांडण्यासाठी आलो होतो, सकल मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आलो, मी माझ्याबद्दलच बोलतो। सर, पण ज्या प्रकारे विरोधकांनी म्हटलेलं आहे की राज्य सरकार उद्या 4 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे, तर शरद पवार यांनी सकारात्मकता दाखवल्याचं देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। अस्वस्थ मराठा समाजाची परिस्थिती पवारांना सांगितलं असल्याची माहिती देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहताय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील महत्त्वाची बैठक संपलेली आहे, तर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील खासदार संभाजीराजे छत्रपती